दोडामार तालुक्यात हिवाळे परिसरात बांधलेल्या मिरची पूड युक्त आणि ऑइल विषयी दोरखंडाला न जुमानता तिथल्या भात शेतीत हत्तीने दुडगुस घालणं सुरूच ठेवल्यानं दोरखंडाचा पर्याय कुचकमी ठरल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळे हत्तीनं रोखण्यासाठी कायमस्वरूपी पर्याय वन विभागानं निवडण्याची गरज आहे. हिवाळ्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर गावठण परिसरातील भात शेतीत दाखल होत हत्तीनं भात पिकाचा फडशा पाडला, तसंच तुडवून भात शेतीची नासधूस केली. तिथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राचा वापर करून 4 ते 5 हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीनं भात पिकाची लागवड केली होती. गेले 2.5 महिने जी भात शेती शेतकऱ्यांनी दिवसरात्र पहारा ठेवून हत्तींपासून वाचवली त्याच शेतीवर हत्तीनं बुधवारी रात्री डल्ला मारला. शिमगोत्सवानिमित्त शेतकरी रोमटात मग्न होते तर इकडे हत्ती भात पिकाची नासधूस करण्यात व्यस्त होते. तिथले शेतकरी आनंद शेटकर आणि आयनोडे हिवाळ्याचे प्रभारी सरपंच संदीप देसाई यांनी हत्तीनं हटवण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय. दरम्यान कोणाळचे वनपाल दत्ताराम देसाई यांनी नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला, तसंच संपूर्ण भात शेतीभोवती मिरची पूड आणि ऑइलयुक्त दोरखंड बांधण्याचं आश्वासन दिलं. ऑक्टोबर 2002 मध्ये आलेल्या हत्तींना रोखण्यासाठी अनेक ठिकाणी मिरची पूड आणि ऑइल मिश्रित दोरखंड गोंडपाट बांधण्याचे प्रयत्न झाले होते, ते नेहमीच कुचकामी ठरले. तरीही पुन्हा वनविभाग त्याच उपायांवर अवलंबून राहत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आतापर्यंत आम्ही गप्प राहून सहन केलं, बऱ्याचशा गोष्टी सहन केल्या, पण आता ह्यापुढे आम्हाला हिंसक म्हणजे आंदोलन म्हणा किंवा वेगळे मार्ग अवलंबले लागतील. तरी पण फॉरेस्ट डिपार्टमेंटवर ह्याच्यावर योग्य ती कारवाई करून ताबडतोब ह्याच्यावर काय निर्णय घेण्यात यावा. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.